राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील थोपटे घराण्याची भेट घेतली. या भेटीमुळे आता थोपटे हे संकटमोचक ठरलेत. नक्की आता थोपटे अजित पवार की शरद पवारांना साथ देणार, आता हे येत्या निवडणुकीमध्ये समजेल. आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात असलेले हे नेते उतार वयात राजकारणासाठी आता एकत्र येताना पाहायला मिळत आहे. नुकतीच शरद पवार यांनी भोरमध्ये सभा घेतली. सभेपूर्वी त्यांनी अनंतराव थोपटे यांची घरी जाऊन भेट घेतली, तब्येतीची विचारपूस देखील केली. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पवार आणि थोपटे हे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलाय. त्यामुळे पवार आणि थोपटे यांच्यात काय चर्चा झाली, आता हा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय. सध्या देशात लोकसभेचं वातावरण सुरू आहे. लोकसभेचे आता उमेदवार आपापले पक्ष जाहीर करतील. महाविकास आघाडीचे अद्याप कोणतेही उमेदवार ठरलेले नाही आहेत. मात्र काल हरिश्चंद्रीमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी भोर बारामती लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे असतील असं जाहीर केलंय आणि थोपटे त्यांना मदत करतील हे देखील जाहीर झालंय. त्यामुळे थोपटे कोणाच्या बाजूनी आता या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. थोपटे आणि पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप होतच राहिले. मात्र आता हे विसरून शरद पवारांनी अनंतराव यांची भेट घेतली, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे भोर वेल्ला मुळशी हे मतदारसंघ थोपटे यांच्या बाजूने आहेत. थोपटे हे येथील स्थानिक आमदार आहेत, त्यामुळे पवारांना आता थोपटेंशी जुळवून घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि थोपटेंनी देखील पवारांना मदत करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. कट्टर विरोधक जरी असले तरी राजकारणासाठी त्यांनी केलेली मैत्री भविष्यातून थोपट्यांना फायदा देणारी ठरेल की पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशा पडेल हे पाहणं आता महत्वाचं आहे.